नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला असून सुरत कोर्टातील दोन हजार एकोणीसच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आल्यानं त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आणि याचमुळं राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली राहुल गांधी यांनी जर दोन हजार तेरामध्ये मनमोहन सिंग सरकारनं आणलेला वटहुकूम फाडला नसतात तर त्यांची खासदारकी आज अबाधित राहिली असती नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात आजच्या टॉप न्यूज इन्फोमध्ये सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारनं एक अध्यादेश काढला होता सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश निष्क्रिय करणं हा या अध्यादेशाचा उद्देश होता दोन हजार तेराच्या निकालानुसार जर एखाद्या विद्यमान खासदार किंवा आमदार एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरला तर त्याचं सदस्यत्व तात्काळ रद्द होण्यास पात्र असेल असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं ना दिला होता त्यापूर्वी लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार विद्यमान खासदार किंवा आमदार दोषी ठरल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत या निकालाच्या विरोधात अपील किंवा पुनर्विचार अर्ज दाखल करत ते व्यक्ती पदावर राहू शकत होती काँग्रेसने हा अध्यादेश अंताच भाजपा आणि डाव्या पक्षांसह विरोधी पक्षांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला मनमोहन सिंग सरकारच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन द्यायचं आहे त्यामुळं त्यांनी हा अध्यादेश आणलाय असे आरोप यावेळी विरोधी पक्ष करत होता याच दरम्यान चारा घोटाळ्यावरून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर देखील अपात्रतेची टांगती तलवार होती याच गदारोळात काँग्रेसनं पत्रकार परिषद घेतली आणि या अध्यादेशाचा फायदा ते जाहीरपणे सांगणार होते अगदी याच दरम्यान राहुल गांधी पत्रकार परिषदेत पोहोचले आणि त्यांनी आपल्याच सरकारवर काही प्रश्न उपस्थित करत हा अध्यादेश मूर्खपणाचा असून तो फाडून फेकून द्यावा असंच सांगितलं आणि या हे सांगतानाच राहुल गांधी यांनी अध्यादेशाची प्रत देखील पाडली या संदर्भातील पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले होते राजकीय कारणामुळे तो अध्यादेश आणण्याची गरज आहे प्रत्येकजण तेच करतो काँग्रेस भाजप जनता दल सगळेच करतात पण हे सगळं आता थांबलं पाहिजे देशात भ्रष्टाचाराचा मुकाबला करायचा असेल तर आपण सर्वांनी असे तात्पुरते उपाय थांबवले पाहिजेत काँग्रेस पक्ष काय करत आहे यात मला स्वारस्य आहे आपलं सरकार काय करत आहे यात मला स्वारस्य आहे आणि व्यक्तिशहा मला असं वाटतं या अध्यादेशाबाबत आमच्या सरकारनं जे काही केलंय ते चुकीचं आहे काँग्रेसनंही पत्रकार परिषद घेतली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग अमेरिकेत होते या घटनेनंतर राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांना पत्र लिहून आपली बाजू देखील मांडली काँग्रेसनं पत्रकार परिषद घेतली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग अमेरिका दौऱ्यावर होते या घटनेनंतर राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली व त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात तत्कालीन युपीए सरकारनं हा अध्यादेश मागे घेतला जर हा अध्यादेश कायम राहिला असता तर राहुल गांधी यांची खासदारकी आज वाचली असती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि टॉप न्यूज मराठी चॅनल आता जिओ व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास